शेतात राहण्यास जागा दिलेल्या ऊसतोड मजुरांची जनावरे पिकात गेल्याच्या रागातून काठीनं डोक्यात मारहाण केल्याने गंभीर जखमी झालेल्या रवींद्र धोंडीराम नलवडे व छत्तीस राहणार पंचलिंगनगर भाळोणी या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी संशयित प्रवीण मोहन नलोडे व तीस दीपक मोहन नलोडे व एकोणतीस सागरविलास नलोडे व एकतीस आणि छबाबाई मोहन नलोडे सर्व राहणार पंचलिंगनगर भाळोणी तालुका खानापूर या चौघांविरुद्ध विटा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे खानापूर तालुक्यातील पंचलिंग नगर भाळोणी येथील रवींद्र नलवडे यांच्या शेतात ऊसतोड मजुरांना राहण्यासाठी जागा दिली आहे दिनांक एकतीस डिसेंबरला ऊसतोड मजुरांची जनावरे संशयित प्रवीण नलवडे यांच्या शेतात शिरली जनावरांनी पिकांचे नुकसान केल्याच्या कारणावरून संशयित प्रवीण त्याचा भाऊ दीपक मोहन नलवडे साथीदार सागर नलवडे यांनी रवींद्र यांच्या डोकीत कपाळावर का हातावर काठीनं जबर मारहाण करून गंभीर जखमी केले हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रवींद्र नलवडे यांना सांगलीच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु उपचार सुरू असताना सोमवारी त्यांचा मृत्यू झाला मृत रवींद्र यांचे भाचे जितेंद्र पवार राहणार तासगाव यांनी विटा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित प्रवीण दीपक सागर नलवडे यांच्यासह सा छबाबाई नलवडे या चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे या गुन्ह्यातील छबाबाई नलवडे ही फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत उपनिरीक्षक सचिन शेणकर अधिक तपास करीत आहेत